केंद्र शासनाच्या अंगणवाडी श्रेणीवर्धन साहित्य घोटाळ्याप्रकरणी सीडीपीओंवर फौजदारी कारवाई झाल्यानंतर 11 सीडीपीओंच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मा यांनी काढले. एक सीडीपीओ निवृत्त झाल्याने व दुसऱ्याकडे 2 पंचायत समितींचा प्रभार असल्याने दोघांवर कारवाई करण्यात आली नाही. अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबतच डागडुजी, बांधकाम, सौर प्रकल्प, दरवाजे, खिडक्या आदींसोबतच पिण्याच्या पाण्याची सोय, बेबी फ्रेंडली शौचालय, सुरक्षा भिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. या कामासाठी 2 टप्प्यात 1,06,00,000 निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा सर्व निधी पंचायत समिती स्तरावरील सीडीपीओंच्या यांच्या खात्यात वळता करण्यात आला. सीडीपीओंनी कोटेशन मागून पुरवठादार निश्चित केले. सीडीपीओंनी शासनाने प्राधान्यक्रमाने करायची कामे व साहित्य सोडून इतर साहित्य पुरविले. 49 अंगणवाड्यांमध्ये हे साहित्य पुरविण्यात आले. पुरवठदारास सोयीस्कर ठरेल अशी प्रक्रिया राबविण्यात आली असून साहित्य अंगणवाडीत पोहोचण्यापूर्वीच पुरवठदाराला बिलही देय करण्यात आले असा आरोप उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी केला होता. चौकशीसाठी 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. समितीने सीडीपीओ दोषी असल्याचा अहवाल दिला. पुरवठदारांकडून पैसे वसूल करण्याची शिफारस केली. चौकशी समितीच्या अहवालाच्या जिल्हा परिषदेने दिलेल्या तक्रारीवरून सर्व सीडीपीओंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घोटाळा करत असताना पहिल्यांदा तर निवडणुकीचं औचित्य या लोकांनी साधलं. निवडणुकीची तारीख बघून आचारसंहिता लागायच्या 2-3 दिवसाच्या अगोदर अध्यक्षाकडून सर्व सीडीपीओला फोन गेले की त्वरित तुम्ही पेमेंट करा, अन्यथा आम्ही तुमच्यावरती असं करू की पैसा जर शासनाला वापस गेला तर तुम्हाला आम्ही वेठीस पकडू, अशा धमक्या देऊन सीडीपीओंना फोन करून तो पैसा एका दिवसात खर्च करण्याचं काम अध्यक्षाच्या माध्यमातून, मी डायरेक्ट नाव घेतो अध्यक्ष, त्यांच्या ऑफिसमधून फोन जाणं म्हणजे अध्यक्षाचा सर्वात मोठा हात आहे. आणि सीडीपीला ज्या वेळेस सांगण्यात आलं का हा पैसा वापस गेला नाही पाहिजे, तुम्ही त्वरित करा, सीडीपीनी अध्यक्षाच्या दबावाखाली तो पैसा दिला, त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी पोचल्या नाही. त्यामध्ये खरेदी टीव्ही खरेदी होती, काही फ्लोरिंगचं काम होतं, काही अंगणवाडीच्या डिपार्टमेंटचं काही काम होतं, शासनाच्या जीआरच्या मुताबिक जे जे कामं त्या योजनेमध्ये होत्या ते एकही काम त्या ठिकाणी करण्यात आलं नाही असं त्या अहवालामध्ये स्पष्ट घोषित झालेलं आहे.